गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू स्टूडेंट्स. सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे हायस्कूल लोहारा डिजिटल क्लासमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं? इन द लास्ट व्हिडिओ वी स्टडी अबाउट द एरोबिक रेस्पायरेशन अँड इट्स अ स्टेप हाऊ फ्रॉम ग्लुकोज वी ऑब्टेन द एनर्जी विच इज इन द फॉर्म ऑफ ए टी पी. नाव इन टुडेज व्हिडिओ वी आर अबाउट टू स्टडी सेम एरोबिक रेस्पायरेशन, बट दॅट एरोबिक रेस्पायरेशन परफॉर्म्ड आर अकरिंग फ्रॉम सर्टन सबस्टन्सेस विच आर इटन बाय अस. विद्यार्थी मित्रांनो, आपण अन्न खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जातो, पण कधी कधी काय होतं, आपण उपवास ज्या दिवशी धरतो किंवा आपलं स्टार्वेशन ज्या दिवशी होतं त्या दिवशी मात्र आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट पोचत नाही. मग जर समजा माझ्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट जर नाही गेले तर त्याचं काय होणार नाही, ग्लुकोज होणार नाही किंवा त्याची शुगर होणार नाही, बरोबर आहे की नाही? आणि शुगर जर नाही झाली तर मग आपली बॉडी वर्क कशी करणार हा मोठा प्रश्न आहे. मग अशा वेळी आपलं शरीर काय करतं, जे आपल्या बॉडीमध्ये रिझर्व फूड असतं किंवा जे फूड रिझर्व रूपामध्ये ठेवलेलं असतं किंवा इतर काही अन्न घटक असतात त्यापासून सुद्धा तो काय करत असतो, एनर्जी रिलीज करत असतो. मग आता आपल्याला बघायचं आहे की ही जी एनर्जी आपल्याला जी मिळणार आहे ही कार्बोहायड्रेट पासून तर मिळणारच आहे, त्याबद्दलचा विषय नाही. त्यासोबतच आपली बॉडी लिपिड्स आणि प्रोटीन्स पासून सुद्धा काय मिळवते, एनर्जी मिळवत असते. ती कशी मिळवते ते आपण आता थोडक्यामध्ये बघूयात. त्यापैकी पहिली स्टेप आहे किंवा पहिला जो घटक आहे तो आहे कार्बोहायड्रेट. म्हणजे आपण जे भात चपाती भाकर हे जे अन्न घटक असतात याच्यामध्ये मोस्टली काय असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. मग आता त्या कार्बोहायड्रेट पासून आपल्याला एनर्जी कशी मिळते ही जवळपास आपण शिकलेलं आहे. पाठीमाग जे आपण एरोबिक रेस्पायरेशन जे शिकलो ते कार्बोहायड्रेट पासूनच होतं. मग आता ती स्टेप आपण रिपीट करूया, कारण याच्यामध्ये आपल्याला तिघापासूनची एनर्जी प्रोडक्शन बघायची. त्यामध्ये पहिलं कोणतं आहे, कार्बोहायड्रेट पासून. त्यानंतर लिपिड्स पासून कसं मिळतं ते आपण बघणार आहोत. आणि तिसरी स्टेप आहे किंवा तिसरा जो घटक आहे तो म्हणजे प्रोटीन. कारण आपण जे अन्न घटक खात असतो किंवा अन्न जे खातो त्यामध्ये फक्त काय कार्बोहायड्रेटच असतं असं नाही. मी तुम्हाला मागं पण सांगितलं, आपलं शरीर चालणे किंवा आपलं शरीर व्यवस्थित चालावं यासाठी फक्त कार्बोहायड्रेटची गरज नसते, आपल्याला वेगवेगळ्या मिनरल्सची गरज असते, वेगवेगळ्या प्रकारचे लिपिड्सची गरज असते, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन्सची गरज असते. आणि हे सगळे आपण अन्न घटक जे खात असतो त्या अन्न घटकापासून आपल्याला मिळत असतं. जर एखादा व्यक्ती एकाच प्रकारचं जर सारखं अन्न खात असेल तर त्याला त्या शरीरामध्ये फक्त तेवढेच घटक मिळतात, बाकीचे घटक मिळत नाहीत. मग आपली बॉडी काय करते, ते घटक न मिळाल्यामुळं त्याच्या डिफिशियन्सीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, आपल्याला आजार निर्माण होत असतात. उदाहरणामध्ये आपल्या शरीरामध्ये समजा जर लोहाचं प्रमाण कमी गेलं, लोह घटक, तर आपला एच बी कमी होतो, म्हणजे आपण त्याला हिमोग्लोबिनची लेवल म्हणतो. आणि हिमोग्लोबिनची लेवल कमी झाली तर आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन जे ट्रान्सपोर्टेशन असतं ते सुद्धा काय होतं, ऑटोमॅटिक कमी होतं. आपल्याला चक्कर येणे, पायाला गोळे येणे यासारखे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजे आपलं शरीर जर चालवायचं असेल तर त्याला सगळे घटक कसे लागतात, योग्य प्रमाणामध्ये असले पाहिजे. ते कमी पण चालणार नाहीत आणि अतिशय जास्त पण चालणार आहे. मग त्यापैकी आपण जो अन्न घटक खाल्ला तो कार्बोहायड्रेट आहे. मग तो कार्बोहायड्रेट पासून आपल्याला एटीपीच्या रूपात एनर्जी कशी मिळते ते आपण आता थोडक्यात डायग्रामच्या रूपात बघूया, कारण हे आपलं झालेलंच आहे. इन दिस एरोबिक रेस्पायरेशन इन कार्बोहायड्रेट फर्स्टली इट परफॉर्म अ प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. ओके, दिस कार्बोहायड्रेट फर्स्टली परफॉर्म अ ग्लायकोलिसिस. इन टू दॅट ग्लायकोलिसिस व्हॉट हॅपन फ्रॉम कार्बोहायड्रेट
from carbohydrate, the production of pyruvic acid is takes place in this manner. What happen? Further, this pyruvic acid convert into acetyl coenzyme A, and after that, from acetyl coenzyme A, we get the ATP. Before that, there is a cycle which is called a Krebs cycle. In this manner, first of all, carbohydrate gets a glycolysis, and after glycolysis, carbohydrate convert into pyruvic acid, and that pyruvic acid convert into acetyl coenzyme A, and that acetyl coenzyme A perform a Krebs cycle. Okay, and after the Krebs cycle, we get the energy which is in the form of ATP along with carbon dioxide and water in this manner. म्हणजे काय झालं, तुम्ही जे कार्बोहायड्रेट खाल्लं त्याचं पहिली स्टेप काय झाली, ग्लायकोलिसिस झाली. ग्लायकोलिसिस मधून कार्बोहायड्रेट पासून काय निर्माण होतं, पायरुविक ऍसिड. हे पायरुविक ऍसिडचं रूपांतर कोणा कशात होतं, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. ऍसिटिल कोएन्झाइम ए चं रूपांतर एनर्जी मध्ये होतं की ज्याच्यात तुम्हाला वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड मिळतो, आणि त्याच्यासाठी एक सायकल असते, ती कोणती, क्रेब्स सायकल. आणि ही क्रेब्स सायकल परफॉर्म झाली की तुम्हाला काय मिळते, एनर्जी मिळते. अशा प्रकारे आपण बघितलं कार्बोहायड्रेट पासून एनर्जी कशी मिळाली. मग आता आपण बघूया, जसं मी कार्बोहायड्रेट खातो तसंच माझ्या अन्न घटकामध्ये किंवा माझ्या फूड मटेरियलमध्ये लिपिड्स पण असतात. मग आता ह्या लिपिड पासून एटीपी कशी मिळते, तर काय होतं बघा, कार्बोहायड्रेट पासून होताना ग्लायकोलिसिस झालं, पायरुविक ऍसिड झालं, आणि मग काय निर्माण झालं, ऍसिटिल कोएन्झाइम ए. लिपिड मध्ये तसं होत नाही, लिपिडचं रूपांतर फॅटी ऍसिड मध्ये होतं पहिल्यांदा. बघा, जसं इथं कार्बोहायड्रेटचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये झालं तसं इथं होत नाही, इथं लिपिडचं रूपांतर कशामध्ये होतं, तुमच्या या फॅटी ऍसिड मध्ये होतं. आणि हे डायरेक्ट फॅटी ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होतं, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतं. लक्षात आलं का? आणि पुन्हा तीच सायकल खाली, ऍसिटिल कोएन्झाइम ए एकदा तयार झाला की त्याची काय होते, क्रेब सायकल होते, अँड आफ्टर क्रेब सायकल वी ऑब्टेन द एनर्जी अलॉंग विथ वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड. इन दिस मॅनर वी ऑब्टेन द एटीपी, दॅट इज एनर्जी फ्रॉम द लिपिड्स. ओके, आफ्टर दॅट वी हॅव टू स्टडी अबाउट हाऊ प्रोटीन कन्वर्ट इन टू एनर्जी. सेम दॅट प्रोटीन फर्स्टली कन्वर्ट इन टू अमिनो ऍसिड. इथं कसं झालं, तर लिपिड कन्वर्ट इन टू फॅटी ऍसिड, तसं प्रोटीन कन्वर्ट इन टू अमिनो ऍसिड, अँड आफ्टर दॅट अमिनो ऍसिड कन्वर्ट इन टू ऍसिटिल कोएन्झाइम ए, अँड आफ्टर ऍसिटिल कोएन्झाइम ए द एनर्जी इज प्रोड्युस्ड बाय द क्रेब सायकल. म्हणजे आपण आता काय शिकलो, कार्बोहायड्रेट पासून कसं मिळालं, लिपिड्स पासून कसं मिळालं, आणि प्रोटीन्स पासून कसं मिळालं. फ्रॉम कार्बोहायड्रेट ग्लायकोलिसिस परफॉर्म टू प्रोड्यूस पायरुविक ऍसिड, दॅट पायरुविक ऍसिड फर्दर कन्वर्ट इन टू ऍसिटिल कोएन्झाइम ए, अँड ऍसिटिल कोएन्झाइम ए परफॉर्म क्रेब सायकल टू प्रोड्यूस एनर्जी अलॉंग विथ वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड. इन सिमिलर मॅनर लिपिड कन्वर्ट इन टू फॅटी ऍसिड, दॅट फॅटी ऍसिड कन्वर्ट इन टू ऍसिटिल कोएन्झाइम ए, ऍसिटिल कोएन्झाइम ए परफॉर्म क्रेब सायकल. हे क्रेब सायकल ही खूप मोठी आहे, जर एखाद्याला खरंच जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही यूट्यूबवरती क्रेब सायकल टाका, तुम्हाला याचे व्हिडिओ उपलब्ध होतील, आणि ते तुम्ही बघून करू शकता, म्हणजे समजून घेऊ शकता की क्रेब सायकलमधून तुम्हाला एनर्जी कशी मिळते. इन दिस मॅनर लिपिड कन्वर्ट इन टू फॅटी ऍसिड, फॅटी ऍसिड कन्वर्ट इन टू ऍसिटिल कोएन्झाइम ए, अँड विच कन्वर्ट इन टू एनर्जी थ्रू क्रेब्स सायकल. आफ्टर दॅट प्रोटीन्स, फ्रॉम प्रोटीन ऑर प्रोटीन कन्वर्ट इन टू अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड कन्वर्ट इन टू ऍसिटिल कोएन्झाइम ए, ऍसिटिल कोएन्झाइम ए परफॉर्म क्रेब्स सायकल टू प्रोड्यूस एनर्जी अलॉंग विथ वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड. इन दिस मॅनर वी स्टडी एरोबिक रेस्पायरेशन फ्रॉम कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स अँड प्रोटीन्स. आफ्टर इन नेक्स्ट स्लाइड और व्हिडिओ
we study about the anaerobic respiration. How that anaerobic respiration perform. बऱ्याचदा काय होतं, कधी कधी वनस्पतीला ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडतो. ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडला म्हणजे त्याला ऑक्सिजन शिवाय काय करावं लागतं, रेस्पिरेशन करावं लागतं. आणि ते रेस्पिरेशन म्हणजे कोणतं असतं, अनएरोबिक रेस्पिरेशन असतं. मग आता हे अनएरोबिक रेस्पिरेशन कुठं होतं, तर जनरली जेव्हा हे बिया वगैरे असतात ते जमिनीमध्ये पेरल्या की ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात, कारण त्यांच्यापर्यंत रिच ऑफ ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे बऱ्याचदा काय होतात, जर्मिनेशनच्या स्टेजमध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. बऱ्याचदा काय होतं माहीत आहे का, तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आपण जर जास्त व्यायाम केला, किंवा क्रिकेटर्स वगैरे बघता तुम्ही, ते क्रिकेट जास्त वेळ जर खेळले, 3 तास 4 तास 5 तास, तर त्यांच्या पायाला क्रॅम्प्स येतात. क्रॅम्प्स लक्षात येते, पायाला क्रॅम्प्स येतात. हे क्रॅम्प्स का येतात, तर त्याचं कारण आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. कसं, थोडक्यात सांगतो. जेव्हा आपण एक्झरसाइज करत असतो, म्हणजे ते क्रिकेट खेळतील, आपण एक्झरसाइज करतो, एक्झरसाइज करत असताना त्याचा एक ठरलेला रेट असतो. मग त्या रेट प्रमाण जर तुम्ही केला, तर तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन चांगल्या प्रकारे जातो आणि त्याचं युटिलायझेशन एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी चांगल्या प्रकारे होतं. पण बऱ्याचदा काय होतं, आपण एक्झरसाइज जास्त करतो, म्हणजे उदाहरणार्थ रनिंग जास्त करतो, किंवा एखादं काय असेल तुमचं स्पोर्ट्सचं, तर ते जास्त करतो. मग अशा वेळेस काय होत आहे, ड्युरिंग दॅट एक्झरसाइज आवर बॉडी हॅव डिफिशियन्स ऑफ ऑक्सिजन. मग ते जास्त एक्झरसाइज केल्यामुळं आपल्या शरीराला ऑक्सिजनची कमतरता पडते. तुम्हाला सर, मग आपण तर श्वास घेतच असतो, श्वास घेतात पण तेवढ्या प्रमाणात काय मिळत नाही, ऑक्सिजन लागत नाही, जेवढ्या प्रमाणामध्ये बॉडीला कशाची गरज असते, एनर्जीची गरज असते. म्हणजे झालं कसं, एनर्जी लागायली जास्त आणि तुम्ही ऑक्सिजन घेतला कमी. मग अशा वेळेस सुद्धा आपल्या मसल सेल, स्नायू पेशी, ह्या अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. आणि हे अनएरोबिक रेस्पिरेशन केलं की त्या ठिकाणी एक प्रॉडक्ट तयार होतो, त्याचं नाव आहे लॅक्टिक ऍसिड. आणि त्या लॅक्टिक ऍसिडमुळं त्या ठिकाणी आपल्याला पायाला क्रॅम्प्स वगैरे येणे किंवा अति थकवा जाणवणे ह्या गोष्टी याच्यामध्ये होतात. ठीक आहे, तर आपण आता काय करूयात, अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये कशा प्रकारे एनर्जी निर्माण होते ते आपण आता थोडक्यामध्ये बघूया. तर पहिल्यांदा घेऊयात आपण ग्लुकोज, म्हणजे आपण जे अन्न खाल्लं कार्बोहायड्रेट, त्याचं रूपांतर कसं झालं, ग्लुकोज. दॅट ग्लुकोज परफॉर्म ग्लायकोलिसिस. ओके, इन दिस मॅनर ग्लुकोज परफॉर्म ग्लायकोलिसिस अँड दॅट ग्लायकोलिसिस प्रोड्युसेस द प्रॉडक्ट दॅट इज द पायरुविक ऍसिड, सिमिलर टू प्रिव्हियस, पाठीमागच्या सारखंच आहे, फक्त पुढून बदल आहे. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन, दॅट पायरुविक ऍसिड परफॉर्म फर्मंटेशन. आणि या ठिकाणी फर्मंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया होते. म्हणजे तिथं कसं होतं, ग्लुकोज, तुम्ही जर मग कार्बोहायड्रेट म्हणलात, कार्बोहायड्रेट म्हणजे एक प्रकारचं ग्लुकोजच आहे. ठीक आहे, आता ते ग्लुकोज कशात कन्वर्ट झालं, तर तिथं सुद्धा ग्लायकोलिसिस थ्रू पायरुविक ऍसिडमध्ये, आणि इथं सुद्धा ग्लायकोलिसिस थ्रू पायरुविक ऍसिडमध्ये होतं. आणि ते पायरुविक ऍसिड पुढे काय होतं, फर्मंटेशन प्रोसेसमध्ये जातं. आता हे फर्मंटेशन एकूण 3 प्रकारचं आहे, एक आहे सिम्पल फर्मंटेशन, दुसरं आहे, दोन आहेत ते ऍसिडिक फर्मंटेशन, एक आहे अल्कोहोलिक फर्मंटेशन, सॉरी, आणि दुसरं आहे ऍसिडिक फर्मंटेशन. आता ऍसिडिक फर्मंटेशन कसं होतं, अल्कोहोलिक फर्मंटेशन कसं होतं ते आपण पुढे बघूया, पण आधी ही चेन कम्प्लीट करू. इन द एनएरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज कन्वर्ट इन टू पायरुविक ऍसिड थ्रू ग्लायकोलिसिस, पायरुविक ऍसिड कन्वर्ट इन टू और परफॉर्म फर्मंटेशन, अँड दॅट फर्मंटेशन फर्दर परफॉर्म बाय द सिम्पल सम मायक्रोब्स. हे परमंटेशन काही सिम्पल मायक्रोबनी घडून आणलं अँड दॅट कन्वर्ट इन टू अ प्रॉडक्ट, अँड दॅट प्रॉडक्ट्स आर विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड व्हिनेगर, दॅट इज ऍसिडिक ऍसिड अँड व्हिटॅमिन्स. म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय झालं, ग्लुकोज, त्याचं ग्लायकोलिसिस झालं, पायरुविक ऍसिड तयार झालं, पायरुविक ऍसिडचं फर्मंटेशन झालं सिम्पल,
ते फर्मेंटेशन कोण घडून आणलं, काही सिंपल मायक्रोब्स असतात ते घडवून आणतात, आणि ते घडवून आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाची निर्मिती होते, या व्हिनेगरची म्हणजे ऍसिटिक ऍसिडची आणि व्हिटॅमिन्सची. ओके, मग आता हे फर्मेंटेशन इतर दोन प्रकारचे आहे म्हणले मी. पहिला प्रकार कोणता, अल्कोहोलिक, आणि दुसरा प्रकार कोणता आहे, ऍसिडिक. मग आता फर्मेंटेशन दोन प्रकारचं आहे, त्यातलं पहिलं बघूयात अल्कोहोलिक आणि दुसरं बघूयात ऍसिडिक. ते लॅक्टिक ऍसिड आहे पण ते नंतरच आहे. मग आता काय झालं, जेव्हा तो अल्कोहोलिक फर्मेंटेशन घडवून आणतो तेव्हा याला लागणारे जे काही कंटेंट असतात ते वेगळे असतात. आता हे कोण घडवून आणतं, फर्मेंटेशन अल्कोहोलिक बघूयात. दिस अल्कोहोलिक फर्मेंटेशन इज कॅरीड आउट बाय ईस्ट, ठीक आहे, आणि या ईस्ट पासून तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतात. आता कसं मिळतं तुम्हाला ते उदाहरण सांगतो. अल्कोहोलिक फर्मेंटेशन जे असतं ते अल्कोहोलिक फर्मेंटेशन मध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे इडली वगैरे आपण खातो, आंबवलेले पदार्थ, त्याच्यामध्ये कोण असतं, ईस्टच असतं. मग त्या ठिकाणी ते कोणाची निर्मिती करतात, अल्कोहोलची करतात. म्हणून लक्षात घ्या, इडली असेल, डोसा असेल, हे आंबट लागतात, कारण त्या ठिकाणी ते जे काय ज्याचं काय पीठ असेल, तांदळाचं असेल किंवा तुमचं ते उडदाचं असेल, तर त्याचं ते इथंपर्यंत प्रोसेस करतात आणि पुढं फर्मेंटेशन थ्रू किंवा ज्याच्यामध्ये अल्कोहोल निर्माण होतं असं होतं की जे कोण घडून आणलं, ईस्ट निघडून आणलं, अशा प्रकारे इकडं झालं काय, फर्मेंटेशन इन विच अल्कोहोल इज फॉर्म. आता पलीकडं जाऊया, फर्मेंटेशन की ज्याच्यामध्ये काय तयार झालं, लॅक्टिक ऍसिड. मग लॅक्टिक ऍसिड जे निर्माण झालं हे कुठं घडलं, ते मग मी सांगितलं तुम्हाला, हे मसल सेलमध्ये घडत असतात. ओके, तर आपण आता बघितलं की हे अनएरोबिक रेस्पायरेशन कसं होतं. लक्षात आलं सगळ्यांच्या, अनएरोबिक रेस्पायरेशनमध्ये ग्लुकोज असते, ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतंय, त्यापासून पायरुविक ऍसिड मिळतो, पायरुविक ऍसिडचं काय होतंय, फर्मेंटेशन होतंय. अशी फर्मेंटेशन जे होतं ते तीन स्टेपमध्ये होतं किंवा तीन वेगवेगळ्या प्रकारात होतं. एका फर्मेंटेशनमध्ये अल्कोहोल तयार होते की जे ज्याच्यामध्ये मायक्रोब्स कोणते असतात, ईस्ट असतं, आणि दुसरं जे असतं ते लॅक्टिक ऍसिड असतं की ज्या लॅक्टिक ऍसिडचं जे फर्मेंटेशन झालं ते कोणा थ्रू झालं, तर मसल सेलमधून झालं होतं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सिंपल जे होतं त्याच्यामध्ये मायक्रोब्स काय घडून आणतात आणि त्यापासून तुम्हाला काय मिळतं, व्हिनेगर आणि व्हिटॅमिन्स मिळत असतात. ओके, इन दिस मॅनर वी स्टडी अबाउट द अनएरोबिक रेस्पायरेशन परफॉर्मिंग बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक देन यू शूड प्रेस द लाईक बटन अँड ऑल्सो कमेंट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.